आपण वळतो आहोत पुस्तक प्रकाशनाकडे. प्रकाशनापूर्वी मी पुस्तकाच्या लेखकांचा सन्मान करण्यासाठी मान्यवरांना विनंती करते. श्री हेमंत महाजन यांचा सन्मान आधी आपण करूया आणि मग या पुस्तकाचं आपण प्रकाशन करतो आहोत. ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्याद्वारे भारताची सागरी सुरक्षा आव्हाने चिंता आणि पुढील वाटचाल अशा शीर्षकाचं हे पुस्तक इथे प्रकाशित होणार आहे मान्यवरांच्या हस्ते. मी मान्यवरांना आधी विनंती करते की ब्रिगेडियर साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा. आंखें तो सबकी होती है, आंखें तो सबकी होती है पर नजर होनी चाहिए. असाच काहीसा अनुभव या पुस्तकातून वाचकांना येणार आहे आणि म्हणूनच या पुस्तकाचं प्रकाशन आत्ता मान्यवर करत आहेत. सन्माननीय राज्यपाल महोदयांच्या शुभ हस्ते या पुस्तकाचं. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. सर्व उपस्थितांना विनंती आहे की आपण या पुस्तकाचं वाचन देखील करावं आणि बाहेर दालनामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुस्तकाचं दालन ठेवलं आहे त्या ठिकाणी जरूर भेट द्यावी, पुस्तकं घ्यावीत आणि त्याचं वाचनही करावं. माननीय राज्यपालजी, मंच पर विराजमान इतर पुरस्कार विजेता आणि या हॉलमध्ये उपस्थित सगळे सावरकर प्रेमी, मी पहिले एक मिनटं बोलू इच्छितो सचिन निंबाळकर यांच्याविषयी. कर्नल सचिन निंबाळकर ज्यांना शौर्य पुरस्कार मिळालं ते आज इथे प्रेझेंट नाही आहे. त्यांच्या दोन गोष्टी लक्षात यायला पाहिजे. ही गॉट अ वीरचक्रा अँड दिस वॉज वन अंडर टू सर्कमस्टान्सेस. वन, हिज बटालियन अटॅक टायगर हिल विच वॉज द हायेस्ट फीचर दॅट वॉज कन्सिडर्ड दॅट इट कुड नॉट बी कॅप्चर्ड बाय इंडियन आर्मी अँड द बटालियन हॅड लॉस्ट द 2IC लेफ्टनंट कर्नल विश्वनाथन अँड द कंपनी कमांडर राजेश अधिकारी वॉज ऑल्सो मार्टियर्ड. इट इज आफ्टर धिस दॅट सचिन वेंट अँड अटॅक टायगर हिल इन अ ट्रू मराठा स्टाईल. आपल्याला आठवत असेल की तानाजी मालुसरे यांनी ज्यावेळेला कोंडाण्यावरती हल्ला केला होता तर ते एका कठीण भागातून वर चढले होते आणि तिथून त्यांनी कोंडाण्यावरती कब्जा केला होता. दिस इज एक्झॅक्टली वॉट सचिन निंबाळकर डिड. सो देअरफोर ही वॉज अवॉर्डेड द वीरचक्र अँड दिस वॉज द टर्निंग पॉईंट ॲज फार ॲज द कारगिल वॉर वॉज कन्सर्न. सो आय थिंक आय शूड डिस्क्राईब दीज टू थिंग्स. हे जे पुस्तक आहे सागरी सुरक्षा हे तीन भागामध्ये आहे, भाग एक, भाग दोन, भाग तीन. भाग एकमध्ये नौदल, तटरक्षक दल, भाग दोनमध्ये पोलीस, भाग तीनमध्ये इतर अनेक जे कार्य अनेक संस्था ज्यात काम करतात, मग ते फिशिंग डिपार्टमेंट असो की इंटेलिजन्स ब्युरो असो की इतर, त्याच्याविषयी आहे. आणि भाग तीनमध्ये ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस जगामध्ये चालतात त्याच्याविषयी दिलेलं आहे. हे पुस्तक खूप मोठं होत होतं म्हणून त्याला तीन भागामध्ये वाटलं होतं. जोपर्यंत भारताचा समुद्रकिनारा आहे हे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेमध्ये त्याचं एक अतिशय महत्त्वाचं स्थान आहे, कारण भारताला 16,000 किलोमीटरची जमिनी सीमा आहे. पाकिस्तान आहे, चीन आहे, म्यानमार आहे आणि इतर देश, आणि भारताला 7,600 किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे. तर या समुद्रकिनाऱ्याचं रक्षण करणं हे अतिशय आव्हानात्मक आहे. आणि याच्याशिवाय भारताला दोन द्वीपसमूह आहेत, एक अंदमान निकोबार आयलंड, याच्यामध्ये 750 आयलंड्स आहेत ज्यामधले फक्त 25 किंवा 26 आयलंड्सवरती माणसं राहतात, आणि दुसरं लक्षद्वीप आणि मिनिकॉय आयलंड्स जे अरेबियन समुद्रामध्ये आहे जिथे 25च्या आसपास आयलंड्स आहेत आणि फक्त 6 आयलंड्सवरतीच माणसं राहतात. दुर्दैवाने असं झालं की असं म्हणतात की जे सगळे महाशक्ती देश होते या देशांचा उदय अशा ठिकाणी झाला जिथे समुद्रकिनारा होता. ग्रेट ब्रिटन असो की USA असो की युरोपचे देश असो किंवा सुपीक समुद्राची खोरी, सुपीक नद्यांची खोरी म्हणजे गंगेचं खोरं, ब्रह्मपुत्रेचं खोरं. दुर्दैवाने आपण आपला समुद्रकिनाऱ्याचा वापर चांगला केला नाही आणि याचा गैरवापर जास्त झाला, दहशतवाद्यांनी केला, स्मगलिंग करता केला वगैरे वगैरे. आणि 26-11 हल्ला कसा झाला त्याची आपल्याला कल्पना आहे. तर सध्या सागरी सुरक्षेला असलेले धोके आहेत स्मगलिंग, पोचिंग, त्याच्याशिवाय शस्त्र येणं, दारुगोळा येणं, दहशतवादी हल्ला होणं तर मुश्किल आहे, पण बाकी अनेक अपारंपरिक धोके आहेत.
पारंपरिक धोके अर्थात चीन आणि पाकिस्तानकडनं आहे. आणि आपली जी सुरक्षा दलं आहेत, त्या सुरक्षा दलाची जी वाटणी आहे ती अशा प्रकारची आहे की किनारपट्टीपासून 20 नॉटिकल माईलपर्यंत सागरी पोलीस, 20 नॉटिकल माईल ते 200 नॉटिकल माईल्सपर्यंत कोस्ट गार्ड आणि त्याच्यापुढे इंडियन नेव्ही. दिसायला हे फार छान दिसतं, परंतु आपल्या समुद्रकिनाऱ्यावरून प्रचंड प्रमाणामध्ये ड्रग्ज हे अजूनसुद्धा येत आहेत. आता 2014 पासून पुष्कळ फरक पडलेला आहे, समुद्रकिनारा जास्त प्रॉडक्टिव्ह झालेला आहे आणि आपण एक नवीन प्रोग्राम सुरू केलेले आहे ज्यामध्ये समुद्राची जी संपत्ती आहे त्याचं उत्खनन आपण चांगल्या पद्धतीने करतो आहे. परंतु समुद्रकिनाऱ्यावरती जवळजवळ भारताची 20% लोकसंख्या ही समुद्रकिनाऱ्यावरती राहते आणि 9 राज्य आणि 4 जे केंद्रशासित प्रदेश आहे त्यांना समुद्र लाभलेला आहे. तर ही हा जो प्रचंड किनारा आणि प्रचंड समुद्र जो आपल्याला मिळालेला आहे त्याचा जो उपयोग आपण करायला पाहिजे तो उपयोग करायला आपण सुरुवात केलेली आहे, परंतु अजून पुष्कळ आपल्याला काम करावं लागेल. तर आपल्यासमोर असलेली सुरक्षेची आव्हानं आता आपण बऱ्यापैकी त्याचा मुकाबला करायला सुरुवात केलेली आहे, परंतु जोपर्यंत प्रत्येक नागरिक जो समुद्रकिनाऱ्यावरती राहतो मग त्याच्यामध्ये नेव्हीचे लोक असो की कोस्टगार्डचे असो की फिशरीज डिपार्टमेंट असो की राहणारे कोळी असो की इतर, जोपर्यंत प्रत्येकजण आपलं काम निभावत नाही तोपर्यंत आपला किनारा हा सुरक्षित होणार नाही. आणि दुसरी जी समुद्राची संपत्ती आहे त्याचं जे आपल्याला उत्खनन करायचं आहे ते आपल्याला नीट करता येणार नाही. वेळेचा अभाव आहे म्हणून मी इथेच थांबणार आहे. फक्त मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की सावरकर स्ट्रॅटेजिक स्टडी सेंटर जे आहे त्यांचं हे 6वं पुस्तक आहे. म्हणजे पहिलं पुस्तक होतं पाकिस्तानवरती, दुसरं पुस्तक होतं बांगलादेशी घुसखोरीवरती, तिसरं बांगलादेशी घुसखोरी हिंदीमध्ये होतं, चौथं सागरी सुरक्षा भाग 1, 5वं सागरी सुरक्षा भाग 2 आणि 6वं सागरी सुरक्षा भाग 3. तर आता ही पुस्तकं बाहेर अवेलेबल आहेत, ज्याला या विषयात अजून जास्त अभ्यास करायचा असेल तर ते जरूर बघावं. आणि शेवटचं मी एवढंच सांगू इच्छितो की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्यावेळेला ते काळ कोठडीमध्ये होते पोर्ट ब्लेअरला, त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की ज्यावेळेला मी या आयलंड्सकडे बघतो तर मला असं दिसतं की अंदमान निकोबार आयलंड ही भारताच्या समुद्रकिनाऱ्यापासून 1200 नॉटिकल माईलवरती असलेली अनसिंकेबल एअरक्राफ्ट कॅरियर्स आहे. म्हणजे असं शिप, असं जहाज की जे कधी बुडवलं जाऊ शकत नाही आणि हे भारताचं रक्षण 1200 किलोमीटर दूर हे करू शकतं. असे फारच कमी म्हणजे व्यक्ती आहेत, नेतृत्व आहेत, स्ट्रॅटेजिक थिंकर्स आहेत की ज्यांनी या प्रकारे समुद्राच्या विषयी अभ्यास केला होता. तर मला वाटतं हे पुस्तक त्यांनासुद्धा ट्रिब्यूट आहे. आणि सर्वात भाग्यवान गोष्ट अशी की आज राज्यपाल साहेब इथे आहेत आणि त्यांनी पुस्तक ज्यावेळेस समारंभ झाला त्यावेळेला ते प्रेझेंट होते, तर तोसुद्धा आमच्याकरता एक अतिशय गौरवशाली क्षण आहे. तर मी इथेच थांबतो. जय हिंद.